महाराष्ट्रात आजपासून शाळा सुरू आहेत कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्र्यांनी काही सूचना देखील केल्यात त्या आपण बघणार आहोत विदर्भ वगळता महाराष्ट्रातील सर्व शाळा आजपासून सुरू होत आहेत दोन वर्षांनंतर शाळेचं शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होत आहे नमस्कार मी गणेश आपण बघताय एन न्यूज कोरोना आरोग्य संकटात शाळा बंद असल्यामुळं शालेय शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे यंदा नवीन शैक्षणिक वर्षांपासून शाळा सुरू होत असल्यानं आगामी काळात शालेय शिक्षण पूर्ववत होईल अशी आशा व्यक्त केली जाते शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच तेरा जूनला आनंद उत्सव साजरा केला जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी काही सूचना केल्यात शाळांसाठी काही नियम देखील त्यांनी खालवून दिलेत राज्यात काही भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीये विशेष म्हणजे मुंबई रायगड पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढतोय या पार्श्वभूमीवर शाळांनी कोविड संदर्भातील सर्व नियम आणि निर्बंधाचं पालन करणं बंधनकारक असल्याचं शिक्षण आयुक्तांनी सांगितलं आहे शिक्षक आणि शिक्षकतर कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं अनिवार्य आहे तसंच बुस्टर ठोससाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करायचं आहे दहा वर्षावरील मुलांच्या लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं नियोजन आहे त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात ट्विट देखील केलेलं आहे वाढत्या रुग्णसंख्येमुळे लगेच शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार नाही असं वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं त्या म्हणाल्या होत्या तेरा जूनला इयत्ता पहिलीसाठी पहिलं पाऊल हा कार्यक्रम होणार आहे राज्यातील शाळा पंधरा जूनपासून सुरू होतील सध्या मास्क बंधनकारक नाही येत्या काळात कोविडची परिस्थिती पाहून शाळांसंदर्भात काही निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितलं आहे काही खासगी शाळांनी खबरदारी म्हणून मास्क सक्तीचा निर्णय घेतलाय त्यामुळं या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे तर काही शाळा सरकारच्या मार्गदर्शकाच्या सूचनांची वाट पाहत आहे महाराष्ट्र मुख्याध्यापक संघटनेचे प्रवक्ते संजय डावरे यांनी सांगितलंय की तेरा तारखेपासून आम्ही शाळा सुरू करत आहोत दोन वर्षांनी नवीन शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होईल अशी आम्हाला आशा होती शिक्षकांमध्येही उत्साह आहे परंतु आता काही ठिकाणी रुग्ण वाढत असल्यानं थोडी खबरदारी यावेळी घ्यावी लागेल असं देखील त्यांनी म्हटलं आहे आम्ही विद्यार्थ्यांना मास्क घालून येण्याचं आव्हान करत आहोत सरकारने लवकरात लवकर सूचना द्याव्यात जेणेकरून शाळांनाही तयारी करायला वेळ मिळेल पहिल्या दिवशी आनंद उत्सव या आठवड्यात शाळा पुन्हा गजबजणार असून शाळांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत देखील करण्यात आलं आहे एका मोठ्या काळानंतर विद्यार्थी शाळेत येणार असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी आणि त्यांनी आनंदात शाळेत यावं यासाठी तेरा जूनला अर्थात आज सकाळपासून आनंद उत्सव हा कार्यक्रम शाळांमध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळाला आहे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात ट्विट केलं होतं शाळा सुरू होणार या निमित्तानं त्यांनी महत्वाच्या घडामोडींची माहिती देखील दिली होती विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्याच्या सूचना त्यांनी तसंच प्रत्येक शाळेत सखी सावित्री समिती गठीत केली जाणार आहे दरम्यान कोरोना काळात मोठ्या संख्येनं विद्यार्थी शाळाबाह्य झालेत अशा विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून मोहीम राबवली जाणार आहे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी काम करावे असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे तर जाणून घेऊयात या दोन वर्षात किती विद्यार्थी हे शाळाबाह्य झालेत नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचं स्वागत करताना शाळेच्या परिसरातील सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री करून शाळापूर्व तयारीच्या काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रवेश द्यावा अशी सूचना शिक्षण विभागाने केली आहे शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नजीकच्या दगडखाणी विटभट्टी बाजारपेठ पदपथक कामगार वस्त्या अशा अनेक ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येणार आहे लॉकडाऊनमध्ये शाळा बंद होत्या या काळात स्थलांतरही मोठ्या प्रमाणात झालं आहे त्यामुळं प्रत्यक्षात शाळेत दाखल मुले आणि शाळाबाह्य मुले यांचा शोध घेण्याची आवश्यकता आहे शाळाबाह्य स्थलांतरित अनियमित मुलांची नोंदणी आणि शिक्षणासाठी शालेय शिक्षण विभाग टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं बालरक्षक ॲपची निर्मिती करण्यात आली आहे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार गेल्या वर्षी राज्यात कधीच शाळेत न गेलेल्या सहा ते बारा चौदा या वयोगटातील बालकांची संख्या सात हजार आठशे सहा होती यापैकी चार हजार शहात्तर मुले आणि तीन हजार सातशे तीस मुलींचा सा समावेश होता तर अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेल्या बालकांची संख्या सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव यामध्ये नऊ हजार आठ मुले तर आठ हजार तीनशे एकोणनव्वद इतक्या मुली आहेत दोन्ही मिळून ही संख्या पंचवीस हजार दोनशे चार इतकी यापैकी विशेष गरजाधिष्ठित असलेल्या बालकांची संख्या एक हजार दोनशे बारा बालकामगार म्हणून काम करीत असल्यानं बालकांची संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी तर अन्य कारणामुळे शाळाबाह्य होणाऱ्या बालकांची संख्या तेवीस हजार सातशे चार इतकी आहे अशीच नवीन नवी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा पाहत राहा एन्यूज शोध सत्याचा वेत बातमीचा